योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांधबंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनेचे लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद शेतकरी तरुण महिला उद्योजक दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा माजी महापौर करफे निघालेत अयोध्याला खासदार भामरे यांनी दिल्या शुभेच्छा अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचं उद्घाटन 22 तारखेला संपन्न होत आहे या उद्घाटनाला श्रीराम न्यास समितीच्या वतीने धुळ्यातील माजी महापौर प्रदीप नाना करपे यांना देखील आमंत्रण आल्यामुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे अयोध्येला जाण्यासाठी माजी महापौर प्रदीप करपे यांना धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दरम्यान माजी महापौर करपे म्हणालेत की माझं भाग्य आहे की मी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरांच्या भूमिपूजनाला देखील उपस्थित होतो आणि आता प्राणप्रतिष्ठापना आणि उद्घाटनाला सुद्धा मला बोलवण्यात आल्यामुळे मी भाग्यवान समजतो मी प्रभू श्रीराम यांच्यापुढे नतमस्तक होतोय धुळेकर जनतेच्या आशीर्वादाने मी स्वतःला एवढं भाग्यवान समजतो की मी अयोध्याला 22 तारखेला रामजींची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे हे माझं भाग्य आहे आणि सर्व धुळेकर जनता आणि माझ्यासोबत सर्व मित्र परिवार यांचा एक संदेश आणि निरोप घेऊन मी तिथे जात आहे मी भूमिपूजनाला पण अयोध्याला होतो आणि आता मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला सुद्धा मी अयोध्याला उपस्थित झालेलो आहे तिथे आमचं जे न्यास आहे श्रीराम मंदिर न्यास त्यांच्या वतीने मी तिथे या कार्यक्रमामध्ये होम हवनासाठी 4 दिवस बसणार आहे आणि रामजींची भक्ती आणि पूजा करणार आहे आणि आपल्या धुळेकर जनतेचा आणि आपल्या सर्व मित्र परिवाराचा एक संदेश घेऊन मी तिथे जाणार आहे आणि तिथे नतमस्तक होऊन सर्व देशातील जनतेला शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील धुळ्यातील सर्व जनतेला सुख समृद्धी मिळो तारखेला आपण सगळ्यांनी जे स्वप्न बघितलेलं प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती 500 वर्षाचा हा संकेत 500 वर्षापूर्वी मुघल आक्रमक बाबरने आक्रमण केलं होतं आणि त्यावेळेस अयोध्या मंदिर उद्ध्वस्त करून बाबरी मस्जिद बांधली होती त्यामुळे सगळ्या भारतीयांची इच्छा होती की परत तिथं राम मंदिर व्हावं आणि मोदी साहेबांनी शब्द दिलेला होता तो शब्द आज खरा ठरला आणि संपूर्ण भारतीयांच्या मनाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ती होते आणि अशा कार्यक्रमाला आपल्यातले जे एक नेते प्रदीप नाना करपे त्यांना अयोध्येला बोलवण्यात आलं हा त्यांच्याबरोबर या शहराचा बहुमान आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांची यात्रा आवाज टीव्ही न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा